नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत. संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित. नवीन संसद भवनात बाळासाहेबांचे चित्र लावण्याची मुख्यमंत्री शिंदेंची मागणी. या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले आवाहन. गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक पद्धतीने घ्या पुढाकार. कोणतेही निर्बंध लावले जाणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बहुप्रतीक्षित मुलाखतीमध्ये आज पहिला भाग प्रसारित करण्यात आला आहे. या मुलाखतीत त्यांनी बंडखोरीसह इतर मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे कधीही बाहेर पडले नाहीत असा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला. या काळात उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया देखील होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे राज्यभर फिरले नाहीत असंही सांगण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत भाजपावर जोरदार निशाणा साधला. 2019 बोलणीप्रमाणे भाजपने आता केलं आहे ते आधीच केलं असतं तर देशभर पर्यटनाची गरज पडली नसती. 1000 कोटींचा खर्च करण्याची वेळ आली नसती. आधी केलं असतं तर भाजपला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. भाजपने शब्द पाळला असता तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. लाखो लोकांच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आता निवडणुका घ्या, चूक केली असेल तर घरी बसवतील. ठाकरेंची 6वी पिढी महाराष्ट्रात काम करत आहे. घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं. कुत्र्यांच्या भीतीने एका नीलगाईने चक्क एका घरात आसरा घेतला. घरात शिरलेली नीलगाय बिनधास्त एखाद्या पाहुण्यासारखी बसली होती. दुसरीकडे घरातील सदस्यांनी न घाबरता तिला तितक्याच प्रेमानं घरात आसरा दिला. वरोरा तालुक्यातील मजरा गावात आज नीलगाय आली. घरातील वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ही नीलगाय घरात पाहुण्यासारखी बसली होती. घरातील सदस्यांनी तिला तितक्याच प्रेमानं वागवलं. चंद्रपूर तसा वाघांसाठी फेमस जिल्हा. वाघ बघण्यासाठी दूरवरून पर्यटक इथं येतात. तसं इथले वन्यजीव जिल्ह्याचे वैभव ठरले असले तरी मानव वन्यजीव संघर्षही इथे टोकाला गेलेला आहे. मात्र वरोरा तालुक्यात घडलेल्या एका घटनेने मानव वन्यजीव प्रेमाचा नवा अध्याय लिहिला. भटक्या कुत्र्यांच्या भीतीने एका नीलगाईने एका घरात आसरा घेतला. कुणालाही त्रास न देता त्या घरात निवांत बसूनही राहिली. घरच्यांनी तिच्यावर उपचारही केला. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. जखमी नीलगाईस ग्रामस्थांच्या मदतीने पकडून उपचाराकरिता वरोरा शहरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारानंतर नीलगाईला मुक्त अधिवासात सोडण्यात आले आहे. जे आपण पाहू शकता, पादीटोला येथे आज कुत्र्यांनी लगडून आणलेल्या रोहीला तो गावातील जितेंद्र नंदावरकरांच्या घरामध्ये तो शिरला असून तो सुखरूपपणे आहे. त्याला जखम झालेल्या ठिकाणी जितेंद्र नंदावरे यांनी त्याला हळद वगैरे लावून त्याचा प्राथमिक उपचार केलेला आहे. सदर वन विभागाला कळवले असून RFO राठोड सागरी लवकरात लवकर येत असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. ते आपण बघू शकता त्याच्या घराबरोबर बाहेर लोकांची गर्दी. दिवसेंदिवस जंगली शॉपमध्ये गावामध्ये येण्याच्या घटना खूप घडत आहेत. त्यामुळे वन विभागाने याकडे लक्ष द्यावं अशी नागरिकांची मागणी आहे. 27 ते 29 जुलै दरम्यान सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने वर्धेत करण्यात आलेले आहे. या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी माहिती दिली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 ते 29 जुलै या कालावधीत सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी व खेळाडूंनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी केले आहे. 14 वर्षा आतील व वय 17 वर्षा आतील खेळाडूंकरिता सबज्युनियर स्पर्धा दिनांक 27 ते 28 जुलै रोजी होईल.
ज्युनियर स्पर्धा वय 17 आतीलसाठी दिनांक 28 ते 29 जुलै रोजी राहणार आहे. खेळाडूंनी सकाळी 9 वाजता उपस्थिती दर्शवणे आवश्यक आहे. सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सब ज्युनियर व ज्युनियर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वी www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच सर्व संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास दिनांक 25 जुलैपर्यंत ऑफलाईन प्रवेश अर्ज सादर करावा. यासाठी सहभागी खेळाडूंकडे जन्मदाखला, आधार कार्ड, खेळाडू ओळखपत्र, पासपोर्ट, छायाचित्र सर्व मूळ प्रतीत असणे आवश्यक आहे. स्पर्धेतील सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून यामध्ये एखादा खेळाडू अधिक वयाचा आढळून आल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येत आहे. जिल्हास्तर सुब्रत मुखर्जी कप फुटबॉल क्रीडा स्पर्धा आयोजन 2022 आम्ही नियोजन केलेलं आहे. क्रीडक व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने सुब्रत मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 27 ते 29 जुलै 2022 रोजी करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना सब ज्युनियर 14 वर्षातील क्रीडा स्पर्धा मुले वयोगट दिनांक 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनियर 17 वर्षाखालील मुले व मुली 1 जानेवारी 2006 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल कप सब ज्युनियर आणि ज्युनियर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वी आमच्या इथे रजिस्ट्रेशन म्हणजे संकेतस्थळावर खेळाडू व संघाने नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच जिल्हास्तरीय सुब्रत मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा संकुल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सेवाग्राम रोड वर्धा येथे ऑफलाईन अर्ज 25 जुलैपर्यंत सादर करायचे आहे. त्यांना स्पर्धेत सहभागी खेळाडू जन्मदाखला, आधार कार्ड, खेळाडू ओळखपत्र, पासपोर्ट असे आम्ही ज्या अर्जासोबत ते अनिवार्य केलेले आहे. त्यामुळे म्हणजे कोणत्याही खेळाडूचं म्हणजे प्रॉब्लेम्स येतात की कोणाची जन्मतारीख वगैरे चेंज झाली तर त्यांना मग त्या वेळेस अडचणी येतात. त्या अडचणी निर्माण न होण्यासाठी आम्ही हा म्हणजे अटी ठेवलेल्या आहे ज्या त्यांनी पूर्ण करायच्या आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूची वैद्यकीय तपासणी होणार असून त्यामध्ये एखादा खेळाडू अधिक वयाचा दाखला आढळल्यास पूर्ण संघ बाद करण्यात येणार आहे. समजा जर तो राज्यस्तरीय वगैरे खेळायला जातो आणि सपोज त्यांचा जन्माचा प्रॉब्लेम वगैरे आला तर मग तो संघ तो बाद वगैरे होतो एकामुळे वगैरे किंवा कोणाची जन्मतारीख चुकीची वगैरे असली तर तो म्हणजे ते पण अशी वेळ येऊ नये यासाठी पण आपण त्याच्यासाठी ह्या अटीशर्टी ठेवलेल्या आहेत. दिल्लीत नवीन संसद भवन बांधण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी या संसद भवनावर बसवण्यात येणाऱ्या अशोक स्तंभाचं अनावरण केलं होतं. पण आता या नवीन संसद भवनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र लावण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. नवीन संसद भवनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र लावण्यात यावे या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. नव्या संसद भवनातही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याची मागणी मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान मोदींची भेट घेणार असून याबाबत आवाहन करणार आहे. त्यांच्या मागणीवर पंतप्रधान मोदी सकारात्मक भूमिका घेतील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. नवीन संसद भवनाची इमारत 4 मजली असणार आहे. 64,500 चौरस मीटर क्षेत्रफळात हे बांधण्यात येत आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले,
खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। ऐन सकाळी कार्यालयाला निघालेल्या नवी मुंबईकरांना फटका बसलाय। हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे। CSMT स्थानकात लोकल रुळावरून घसरली आहे, त्यामुळे CSMT ते वाशी दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे। ऐन सकाळी झालेल्या या घटनेमुळे चाकरमानी अडकले आहेत। ऐन पावसाळ्यातही सुरळीतपणे सुरू असलेली नवी मुंबईची हार्बर लोकल सेवा अचानकपणे ठप्प झाली। CST मध्ये स्थानकामध्ये वाशीकडे जाणारी लोकल रुळावरून घसरली आहे। रुळावरून लोकल घसरल्यानंतर बफरला जाऊन धडकल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे एकच गोंधळ उडालाय। या घटनेमुळे CSMT ते वाशी दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे। फक्त वाशी ते पनवेल मार्गावर रेल्वे सेवा सुरू आहे। घटनास्थळी रेल्वेचे कर्मचारी दाखल झाले आहेत। मंकी पॉक्सचा जगभरात फैलाव सुरू आहे। 74 देशांमध्ये मंकी पॉक्सचे 16,836 रुग्ण आढळून आले आहेत। त्यांची खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने नागपुरातही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये मंकी पॉक्स चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे। मध्य भारतातील संशयित रुग्णांना येथे तपासणी करून घेता येणार आहे। कोरोना संक्रमितांचा वाढता ग्राफ चिंता वाढविणारा ठरला असतानाच आता मंकी पॉक्सचे संकटही येऊ घातले आहे। मंकी पॉक्सला थोपवण्यासाठी भारतात पूर्वतयारीवर भर देण्यात आलाय। त्याचाच भाग म्हणून चाचण्या सुरू केल्या जाणार आहेत। नागपुरातही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये मंकी पॉक्स चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे। मध्य भारतातील संशयित रुग्णांना तेथे तपासणी करून घेता येणार आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार यंदा महाराष्ट्रात गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत। राज्य शासनाच्या निर्णयाची नागपूर शहरातही अंमलबजावणी करण्यात येणार आहे। यंदा साजरा होणारा गणेशोत्सव निर्बंध मुक्त असला तरी नागरिकांनी जबाबदारीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन मी यांनी केले आहे। राज्य शासनाद्वारे गणेशोत्सवाकरिता सुधारित मार्गदर्शिका जारी करण्यात आली आहे। त्यानुसार गणेश मंडळांच्या मंडपांच्या परवानगीसाठी घेण्यात येणारे 200 रुपये शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे। मूर्तिकारांच्या मंडपाकरिताचे शुल्क प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्याकडून पूर्णपणे माफ करण्यात आले आहे। महानगरपालिकेच्या मंडप उभारणीबाबत उद्यान विभाग, मालमत्ता विभाग व खासगी भूखंडावर आकारण्यात येणारे शुल्क देखील माफ करण्यात आले आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीसाठी 4 फूट उंचीची मर्यादा घालण्यात आली होती, ती मर्यादा हटवण्यात आली असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीसाठी कमाल उंचीचे कोणतेही निर्बंध असणार नाहीत। घरगुती गणेशमूर्तीसाठी या अगोदर 2 फूट उंचीची कमाल मर्यादा करण्यात आली होती, तरी आता घरगुती गणेशमूर्तीसाठी उंचीची कोणतीही मर्यादा असणार नाही, परंतु घरगुती मूर्तीच्या उंचीवर स्वखुशीने 2 फूट उंचीची मर्यादा पाळण्याचे आवाहनही मनपा आयुक्तांनी केले आहे। गणेश मंडळांनी परवानगीचे अर्जासोबतच किती फुटाचा गणपती राहणार आहे व तो कुठे विसर्जन करणार आहे हे पण नमूद करावे, जेणेकरून त्याचप्रमाणे पोलीस विभागास बंदोबस्त तयारी करणे सोयीचे होईल असे देखील मनपा आयुक्तांनी सूचित केले आहे। शहरात 24 तास पाणी पुरवठा करण्याचा गाजावाजा OCW आणि नागपूर महानगरपालिकेकडून करण्यात येतो, मात्र शहराच्या कोणत्या भागात हा पुरवठा आहे हा संशोधनाचा विषय।
मात्र एका व्यक्तीला वर्षभरासाठी 1,00,000 रुपयाचे देयक पाठवल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. पाणी देयकावरून नागपूरकर मनपाच्या नावाने बोटं मोडत असतानाच अचानक 1,00,000 रुपयांचे बिल हातात पडल्याने मालमत्ता धारकाने कपाळावर हात मारून घेतले. भंडारा मार्गावरील देशपांडे लेआउट येथील निवासी सत्यनारायण मालू यांना 2021 पूर्वी 3 महिन्यांचे देयक 800 ते 1,000 रुपये यायचे, मात्र अचानक 1 वर्षासाठीचे 1,00,000 देयक देण्यात आले आहे. मात्र 2021 त्यांच्याकडे जबरदस्तीने नवा मीटर लावण्यात आला. एप्रिल 2021 ते जून 2021 मनपाच्या जलप्रदाय विभागाकडून 7,055 रुपयाचे देयक पाठवण्यात आले. देयक अचानक वाढल्याने त्यांनी याबाबतची तक्रार कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली. त्यानंतरही त्यांना विभागाकडून पाण्याचे मीटर योग्य असल्याचे सांगून जबाबदारी झटकली गेली. शहरात 24/7 पाणी पुरवठा योजनेबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे, परंतु अद्यापही 24 तासात पाणी मिळत नाही. परंतु नवे पाण्याचे मीटर हवेमुळे 24 तास अखंडितपणे फिरत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येतो. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.